माता दुर्गेचा 8व्या दिवशी महागौरी या स्वरूपात उपासना केली जाते। मातेचा वर्ण पूर्ण गौर आहे, याची उपमा शंख चंद्र आणि कुंदनच्या फुलाला दिली आहे। या अवतारामध्ये देवीचं वय 8च वर्ष मानलं गेलं आहे। देवीचे सर्व शस्त्र व आभूषण पूर्ण पांढरे शुभ्र आहेत। देवीला 4 हात आहेत, एक हात अभय मुद्रेमध्ये आहे, दुसऱ्या हातात त्रिशूल आहे, तिसऱ्या हातात डमरू आहे आणि चौथी हात वरमुद्रेमध्ये आहे। देवीचा वाहन वृषभ आहे। देवीची मुद्रा अत्यंत शांत आहे। माता पार्वतीने शंकर भगवानांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती। मातेची प्रतिज्ञा होती। तुलसीदासांनी त्यांच्या चरित्रात मातेबद्दल असं लिहिलंय की जन्मकोटी लगी रगर हमारी बरहू संभुनत रहू कुवारी। म्हणजेच जन्म कोटी घ्यावे लागले तरीही चालेल, परंतु शंकरांशिवाय मी कोणाशी लग्न करणार नाही आणि शंकरांनी केलं नाही तर मी कुवारीच राहील। देवीच्या तपस्येमुळे शरीर पूर्ण काळे पडले होते। जेव्हा शंकर भगवान देवीला प्रसन्न झाले तेव्हा शंकरजींनी देवीच्या शरीरावर गंगाजल टाकले व मातेचे शरीर कांतिमय आणि गौर झाले। तेव्हापासून मातेला महागौरी हे नाव पडले। देवीच्या उपासनेमुळे पूर्वसंचित जे पाप आहेत ते नष्ट होतात, अक्षय पुण्याची प्राप्ती होते, भविष्यात कधीच दुःख आणि दैन्य होत नाही, अलौकिक सिद्धींची प्राप्ती होते। देवीच्या उपासनेने अशक्य कार्यही सिद्ध होतात। श्वेते वृषे समारूढा श्वेतांबरधरा सुचिही महागौरी शुभम दध्यात्मन महादेव प्रमोददा।